इचलकरंजी शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी इचलकरंजी नगरपालिका प्रयत्न करते त्यासाठी धडक सुरू आहे पण अतिक्रमण अतिक्रमण काढलं पुन्हा आदल्या दिवशी अतिक्रमण काढलं जातं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नवं अतिक्रमण दिसू लागतं या प्रकाराला वरदहस्त कोणाचा असा प्रश्न इचलकरंजीतील नागरिकांना पडलाय दरम्यान आजही इचलकरंजीत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून मटक्याच्या सहा खोक्यांसह पंधरा पेक्षा अधिक अतिक्रमण हटवण्यात आली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या मोहिमेतून अनेक खोकी खाद्यपदार्थांचे गाडे हटवले गेले मात्र काही लोकप्रतिनिधीच अतिक्रमणधारकांना पाठीशी घालताना दिसत आहेत त्यामुळेच एखादा ठिकाणचं अतिक्रमण काढलं की अवघ्या काही तासात पुन्हा त्याच जागी तसंच अतिक्रमण होत असल्याचं दिसत आहे कायद्यानुसार अतिक्रमण निर्मूलनावेळी लोकप्रतिनिधी फारसा हस्तक्षेप करू शकत नाहीत पण आज एखादी गाडी किंवा खोका काढला की दुसऱ्या दिवशी पुन्हा एरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती इचलकरंजीत दिसू लागली आहे या अतिक्रमणाला वरद हस्त कोणाचा आहे हे शोधणं फारसा अवघड नाही नगरपालिका प्रशासन नो हॉकर्स झोनच्या ठिकाणी लावलेली खोकी गाड्या हटवण्याची मोहीम राबवत आहे आज पंचवटी चित्रपटगृह कलानगर सुर्वेमळा तीनबत्ती चार रस्ता डी मार्ट परिसर संभाजी चौक छत्रपती शिवाजी पुतळा या मार्गावरील सहा मटक्याच्या खोक्यांसह पंधरापेक्षा अधिक अतिक्रमणं हटवण्यात आले पण त्याला लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थानं पाठिंबा देण्याची गरज आहे शिवाय अतिक्रमण निर्मूलन मोहिमेतून इचलकरंजीतील अवैध धंदेसुद्धा उघड होऊ लागलेत ठिकठिकाणी मटकेची खोकी मिळत असल्यानं पोलिसांच्या भूमिकेबद्दलही शंका वाढू लागली आहे